महाराष्ट्राची हास्य चित्रामध्ये दरवेळी स्पर्धक एक नवी थीम घेऊन येतात. यावेळी पॅडी आणि त्याच्या टीमने अफलातून परफॉर्मन्स सादर केलेत. एका साधूची सेवा करण्यासाठी दोन शिष्यांमध्ये जुगलबंदी रंगली आहे. पाहूया त्यांना त्या साधूची सेवा करण्याची संधी मिळते का. बघा मला आहे ना जरा झोपायचे, तर त्यासाठी माझी अशी इच्छा आहे बुवा की तुम्ही माझी थोडीशी सेवा करा. बाबा बाबा, तुमची सेवा करणं म्हणजे आमच्यासाठी अहम भाग्य आहे बाबा. बाबा बाबा, आज मी तुम्हाला झोपवणार. नाही नाही, आज मी बाबांना झोपवणार. बाबा मी तुम्हाला झोपवणार. नाही नाही, आज मी बाबांना झोपवणार आहे. मी बाबांना झोपवणार आहे. फालतूगिरी नाही पाहिजे. आज मी बाबांना झोपवणार आहे. काय करताय तुम्ही? झगडे कशाला करताय रे? पागल झाले का? माझी झोप उडवून टाकली तुम्ही. हे बघा तुम्ही आहे ना, दोघं मिळून झोपवाना, झगडे कशाला करता रे? बाबा मी तुमच्या सोबत झोपणार आहे. मी झोपणार आहे बाबांसोबत. मी झोपणार आहे. पहिले सांग. मी सांगतो मी झोपणार आहे. मी झोपणार आहे. तुम्ही माझ्या बरोबर झोपायचा? मला कोणा बरोबर झोपायचं नाहीये. मी एकटाच जेवतो, एकटाच झोपतो. ना मोह ना माया, फक्त मोक्ष प्राप्तीची इच्छा आहे. बाबा पागल कुठले? बाबा बाबा आम्हाला माफ करा. आम्हाला क्षमा करा. आम्हाला क्षमा करा बाबा. आम्हाला आशीर्वाद द्या बाबा. आम्हाला आशीर्वाद द्या बाबा. आशीर्वाद द्या बाबा. बाबा 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 कुठे घुसतो रे पागल? तुने बाई ना उंदीर मार्या कथा ना इच्छा घुसत असताय का? तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच बेल आयकॉनवर क्लिक करायला देखील विसरू नका. आणखीन कुठल्या कॉमेडी शोच्या लेटेस्ट अपडेटबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल हे देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. स्मॉल स्क्रीनवरील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी फॉलो करा लोकमत फिल्मी. मला सांग, शाळेत उशिरा काय? शाळेत उशिरा काय येतो? तुमच्यामुळे येतो. माझ्या मुले यांच्यामुळे? हा म्हणजे हे मला सकाळी सकाळी क्वार्टर आणायला पाठवतात. काय आणायला पाठवतात? क्वार्टर आणायला पाठवतात. मोरे काय सांगतोय हा? आणि ती घेऊन आल्यावरती परत चकना पण बनवून द्यायला सांगतात. त्याचं काय, त्यांना थंड भजी चालत नाही. हा मग मी गरम गरम भजी बनवून देतो त्यांना. आणि ते फक्त भजी कशी खातील? मग त्याच्यावरती आपला कांदा बिंदा किसून मग टमाटर टाकून मस्तपैकी लिंबू बिंबू पिळून देतो मी त्यांना. तू हे सगळं तू करतोस? हो हो बाई. हो ह्याच्या हाताची चव काय आहे माहिती आहे तुम्हाला? वर तोंड करून सांगताय हाताची चव काय? लाज नाही वाटत तुम्हाला मोरे? हो आता तुम्ही शाळेतल्या पोरांना शिकवताव ना, अभ्यासाबरोबर घरातली कामं पण आली पाहिजेत. आणि कसा आई वेना लेकरू आहे का नाही काय समजलं? आणि माझी बायको नाही ना, त्याच्यामुळे माझा जीव नुसता असा व्याकुल होतो. काय समजली? बायकोच्या आठवणीत जीव व्याकुळ होतो म्हणून मुलाला तुम्ही दारू आणायला पाठवाल, त्याला चकणं करायला लावाल, कुठली पद्धत आहे मोरे? ओ बाईनो, एकदा ह्याच्या हातचं चाकणं खाऊन बघा. मी का खाऊ याच्या हातचं चकणं? मग अशीच दारू पिणार? मोरे तोंड सांभाळून बोला तुम्ही. अहो कसं नवं